या ठिकाणी जमलेले माझे सर्व पत्रकार बंधू आपण आलात आवर्जून याबद्दल आपले आभार. राव रंबा हा सिनेमा लिहिताना याच्यापूर्वी मी संभाजी महाराजांची मालिका लिहिली, जवळजवळ 850 एपिसोड त्याचे लिहिले, त्याच्यानंतर जिजाऊंची सिरियल लिहिली, वीर शिवाजी लिहिली. आणि हा सगळा अभ्यास करत असताना माझ्या असं लक्षात आलं की आता जर चालू असणारा ट्रेंड की हंबीराव आहेत, तानाजी मालुसरे आहेत, आणखी काही सिनेमे येत आहेत, हे तर आपण सगळं पाहतोच आहेत, हे अगदी चांगल्या पद्धतीने सगळे लोक दाखवत आहेत. मला असं वाटलं की आपण काहीतरी वेगळं करू, जे लोकांना माहीत नाही ते दाखवू आपण. जे मी संभाजी महाराजांच्या सिरियलमध्ये सुद्धा केलं की संभाजी महाराजांचा जो 350 वर्षाचा जो इतिहास होता तो मी पुन्हा नव्याने मांडला. त्यासाठी मी गड किल्ले फिरलो, वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, बुंदेलखंड पासून दिल्लीपर्यंतचा प्रवास सगळा, आणि हा सगळा सह्याद्री आणि त्याचं विराट दर्शन मी पाहिलं. आणि हे सगळं फिरत असताना, हे सगळं बघत असताना मला त्या दगडामधून, त्या गावामधून, तिथं असणाऱ्या जुन्या माणसांच्याकडून काही गोष्टी ऐकायला मिळाल्या. आणि त्या गोष्टी ऐकत असताना माझ्या मनात हे रावरंबाचं स्क्रिप्ट तयार होत होतं. मुळामध्ये तो जो काळ होता, आदिलशहाचा जो काळ होता, शिवाजी महाराजांच्या पूर्वीचा जो काळ होता, तो अत्यंत वाईट काळ होता. म्हणजे खळ्याचे खळे लोक विजापूरमध्ये घेऊन जायचे धान्य. एखादी सुंदर तरुणी दिसली तर तिला उचलून घेऊन जायचे. एखादा जर पाठीमागे गेला तर तो पुन्हा गावामध्ये माघारी असा नाही, त्याला पिळून फार, जे शिरवळचं जे खाणं आहे जिथं अमीर होता, तिथं फार मोठमोठे घाणे होते, त्या घाण्यामध्ये त्याला पूर्णपणे टाकून त्याचा भोगा केला जायचा. त्यामुळे कुठली तक्रार करता येत नाही. आणि अशा पद्धतीनं अशीच एक रंभा एका गावातून तिला घेऊन गेलं जात. आणि ह्या अशा प्रत्येक गावातून एक एक रंभा गेलेली त्यावेळेला, फार विषण्ण करणारं हे सगळं सूत्र होतं. आणि त्या पार्श्वभूमीवर ही माझी राव रंभा ही कहाणी घडलेली आहे. मग तो सगळा विजापूरचा प्रवास असेल, सगळा शिवाजी महाराजांचा प्रवास असेल, आणि त्यावेळेला हा 1672-73 हा सगळा काळ आहे की ज्यावेळेला शिवाजी महाराजांचं वैभव अगदी उत्तुंग शिखरावर पोहोचलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना मग ही कथा जेव्हा अनुप सर मला म्हणाले की एक वेगळी कथा करायची, शशिकांत पवार सर मला म्हणाले की वेगळी कथा पाहिजे, आपल्याला नेहमीचं काय नको, आणि नेहमीचं काय नको म्हटल्यानंतर मग मला असं वाटलं की आपण ही कथा त्यांना ऐकवली. त्यांना ऐकवल्यानंतर त्यांना ती खूप आवडली. माझे दुसरे जे निर्माते आहेत डॉक्टर अजित भोसले सर आणि जगदाळे सर, हे यांना हा सगळा सरदारांचाच वारसा आहे. हे जे शशिकांत पवार सर आहेत, यांचे यशवंतराव पवार म्हणून जे पानिपतमध्ये धारातीर्थ पडलेले जे सरदार आहेत, ते त्यांच्या घरातली ही सगळी माणसं आहेत. आणि हे काय वेगळं वाईट करणार नाहीत, आणि इथं न्याय मिळेल ह्या कथेला असं मला वाटलं. आज अनुप सरांनी सुद्धा ही एवढी मोठी टीम बांधलेली आहे की सगळी माणसं एकत्रित करायची खूप अवघड गोष्ट होती. म्हणजे याच्यातलं मला आनंदाचा हा भाग वाटला की ज्या वेळेला त्यांनी राव निवडला ना, ज्या दिवशी त्यांनी राव निवडला आणि ज्या दिवशी ओम भुतकरचं नाव मला समजलं, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ही गोष्ट याला न्याय मिळणार आहे. आणि प्रचंड एफर्ट्स घेतलेले, म्हणजे माझे ज्या पद्धतीने त्यानं तो साकार केलेला आहे, ओम भुतकर आणि जो राव जो साकार केलेला, तो प्रचंड साकारलेला आहे. आणि अशा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, पोवाड्यामधून सगळ्या गोष्टी आल्या आहेत, लोककथेमधून सगळ्या गोष्टी आहेत, ही काही सगळ्यांना माहिती असणारी गोष्ट आहे. फक्त ह्याची एक कथा तयार होत होती, ते त्याचे काही कथेची पुरावे गोळा केले आणि मग ही कथा साकार केलेली. आज अमित राजसारखा एक उत्तम अत्यंत प्रतिभा संपन्न असणारा संगीतकार ह्याला मिळाला. आणि संगीत जर चित्रपटाला, ऐतिहासिक चित्रपटाला मिळालं, तर त्याची उंची आणखी खूप मोठी वाढते असं मला वाटतं. मग बाकीच्या सगळ्याच गोष्टी सुंदर झालेल्या आहेत. याचे ड्रेस कॉस्ट्युम असेल, आमची पौर्णिमा ओक आहेत, डीओपी आमचे मित्र आहेत आमचे, सगळ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि हा परिपूर्ण सिनेमा माझ्या लेखणीतून आला, मला खूप आनंददायक ही गोष्ट आहे की संभाजी महाराजांच्या सिरियल नंतर माझी एक चांगली कलाकृती आपल्या समोर येते, याचा मला निश्चित आनंद होत आहे. मी खूप खूप ह्या निर्माते, माझे सर्व टेक्निशियन लोक, याचं VFX सुद्धा इतकं सुंदर केलेलं आहे मलकापुरे सरांनी की हिंदीच्या तोडीचं ते VFX केलेलं आहे. म्हणजे त्याचा पहिला जो सीन आहे तो टकमक टोक, जे आम्ही दाखवलेला आहे की टकमक टोकावर तो उभा राहिल्यानंतर
घोडा टकमक टोकावर वेगाने पळवायचा आणि तिथे जाऊन थांबवायचं ही अशक्य गोष्ट होती. संभाजी महाराजांना अवगत गोष्ट होती. एवढं चापल्य आणि त्याचं एक कॅरेक्टर उभं करण्यासाठी मला तो कट्ट कडा पाहिजे होता. परंतु तो कडा करणार कसा, तिथं शूटिंग कसं करणार? पण ते शिवधनुष्य आमच्या जयेश मलकापुरेंनी उचललेलं आहे, पार पाडलेलं आहे. मला खूप खूप आनंद वाटतो या क्षणी तुमच्यासमोर व्यक्त होताना, की एक वेगळी पर्वणी ह्या अर्थानं तुमच्यासमोर येणार आहे. धन्यवाद सर. तुम्ही रत्न मराठी मीडियाला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.